देशभरातील केंद्र सरकारच्या 23 NTC गिरण्या कोविड काळात बंद करण्यात आल्या. या गिरण्यांमध्ये जवळपास 10,000 कामगार उपासमारीचे जीवन जगत आहे. या प्रश्नांवर देशातील इंटक, आयटक, C2, HMS आदी केंद्रीय कामगार सेना महासंघ, LPS आदी केंद्रीय कामगार संघटनांना संलग्न असलेल्या 9 राज्यातील कापड उद्योगातील कामगारांच्या 25 कामगार संघटना एकत्र येऊन देशपातळीवर राष्ट्रीय समन्वय कृती समिती स्थापना करण्यात आली. त्यांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिली आहे. सचिन अहिर म्हणाले, माझ्या नेतृत्वाखाली दिल्ली संसदेसमोर व अन्य ठिकाणी आंदोलने छेडण्यात आली, परंतु अनेक खासदारांमार्फत वस्त्रोद्योग मंत्र्यांना निवेदने देण्यात आली. दिल्लीमध्ये वस्त्रोद्योग मंत्री माननीय पियुष गोयल यांची शिष्टमंडळाद्वारे भेट घेण्यात आली, परंतु केंद्र सरकारने अद्याप तरी कोणतेही सकारात्मक पाऊल उचललेले नाही. कामगारांच्या कुटुंबियांची उपासमार चिंताग्रस्त होऊन बसली असून देशपातळीवर संतापाचे वातावरण पसरले आहे. कामगारांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारची भूमिका संवेदनहीन झाली आहे, तेव्हा या प्रश्नावर सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यासाठी आम्ही प्रखर आंदोलनाचे पाऊल उचलणार आहे. देशातील 4 राज्यातील मुख्यमंत्री गिरणीबाबत पत्रव्यवहार करणार आहेत. जर केंद्राने गिरण्याबाबत निर्णय घेतला नाही तर देशामध्ये देशव्यापी आंदोलन करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पुढील महिन्यात देशातील 25 गिरण्या कामगार दिल्लीमध्ये पियुष गोयल यांच्या कार्यालयामध्ये जाऊन आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच गुजरातमध्ये देखील या गिरणीच्या प्रश्नांबाबत गुजरातमध्ये देखील जाऊ, वस्त्रोद्योग मंत्री आणि माननीय नरेंद्र मोदी आणि आमची बैठक घ्यावी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिली. हा केंद्र सरकार आणि विशेषतः नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनच्या अतिरिक्त असलेले वस्त्रोद्योग विभाग आज घेण्याचं काम करतोय. याबाबत सर्व संघटना एकत्रित झाले, त्यामध्ये मला आवर्जून सांगावं लागेल की CPI असेल, C2 असेल, इंटक असेल, आयटक असेल, HMS असेल, DMKची संघटना असेल, केरळातली जे वेगवेगळे संघटना असतील, आणि तामिळनाडू, केरळा, पाँडिचेरी, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र असे सर्व मिळून घेऊन या 5-6 राज्यामध्ये आणि तेलंगणा या सर्व कामगार संघटना आम्ही संघटित करण्याचा प्रयत्न केला. आणि एवढंच नाही तर त्या पक्षातले जे या विषयासाठी एकत्रित येऊ इच्छितात असे सर्व सन्मान्य खासदारांची पण देखील एक शिष्टमंडळ वस्त्रोद्योग मंत्र्यांना आम्ही भेटण्याचं काम आम्ही केला होता. आज दुर्दैवाने म्हणावं लागेल की केंद्र सरकारची जी नीती आहे डिसइन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली मोठमोठे जे कारखानदारी ज्या खाजगी मालकांकडनं घेऊन राष्ट्रीयकरण करून घेऊन या कामगारांना न्याय देण्यासाठी या नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन जे चालवले जात होत्या ते बंद करण्याचा डाव होतोय. आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल की याचं नेतृत्व जे वस्त्रोद्योग मंत्री आहे आदरणीय पियुष गोयलजी हे त्या विभागातले मंत्री आहेत. मी यासाठी सांगितलं का टायमिंग, कारण योगायोगाने ते राज्यसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी दावा ठेवलेला आहे, त्यांनी फॉर्म भरलेला आहे. आज आम्ही त्यांना तुमच्या माध्यमातून हेच आवाहन करण्यासाठी, नम्रपणे आवाहन करण्यासाठी आलो की ज्या लोकांनी तुम्हाला प्रतिनिधित्व दिलं असे महाराष्ट्रातल्या 4 गिरण्या किंवा 5 गिरण्या हे दुर्दैवाने बंद होण्याचा होतो आहे. आणि मी आवर्जून सांगू इच्छितो की या मिलं हे डबकायला आले म्हणून बंद होत आहेत अशातला भाग नाही. चालू असलेल्या गिरण्या त्याहीसाठी असलेल्या त्यांना लागणारी जी निधी आहे ती निधीची पण तरतूद आहे. एवढंच नाही तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी NTCने जी एक मिल आपण जे राज्य सरकारने घेतली त्याच्याऐवजी त्यांना TDR देणे अपेक्षित आहे. आणि ते TDRची देखील मोठ्या प्रमाणावरती तरतूद राज्य शासनाने केली असून त्यातून मिळणारी जी काही 500, 700, 800 कोटी जी काही असेल ती निधी देखील त्यांच्याकडे तरतूद